नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, महाराष्ट्र राज्य की राजनीति में बड़ी अहमियत रखने वाली मनसे पार्टी के नेता लगातार महाराष्ट्र राज्य अंतर्गत होने वाले भ्रष्टाचार और प्रशासनिक खामियों को उजागर करते दिखाई दे रहे हैं। इसी कड़ी में मनसे नेता अविनाश यादव व संदीप देशपांडे कोंकण में बनाए गए जर्जर होच के ब्रिज पर पहुंचे और वहां से अपने सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक से लाइव वीडियो बनाकर कोंकण में जारी भ्रष्टाचार का पर्दाफाश किया। ये जो वीडियो आपको दिखाई दे रहा है, ये वीडियो खुद मनसे नेता अविनाश यादव ने अपने फेसबुक अकाउंट पर लाइव किया है। अब मनसे नेता की इस वीडियो के बाद राज्य सरकार इस ब्रिज पर क्या कार्रवाई करती है, इस पर हर किसी की नज़र रहेगी। देखिए ये पूरा वीडियो। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। नमस्कार, मैं अविनाश यादव, माझ्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे। आज सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही कोकणात आलेलो आहोत आणि कोकणात जो ब्रिज पडला त्याची पाहणी करायला आलो होतो। पाहणी करता करता त्यालाच लागून असलेला ब्रिज जो ईगल कन्स्ट्रक्शन ज्याच्या जो आधीचा ब्रिज बनवत होता आणि तो ब्रिज तुटला, त्याने एक वर्षापूर्वी एक ब्रिज बांधला आहे आणि मला असं वाटतं की तो ब्रिज तुम्हाला दाखवण्यासाठी आत्ताचा आम्ही लाईव्ह येतो। हा तो ब्रिज आहे जो प्रचंड हलतो आहे। त्याच्यासोबत हे अशा प्रकारचे खड्डे त्या ब्रिजला पडलेले आहेत आणि सन्माननीय रामजावकर साहेब देखील पुढे तो ब्रिज पाहत आहेत। मला असं वाटतं की जर अशा प्रकारचं जर काम कोकणात होत असेल, तिथे अनेक मंत्री राहतात, पालकमंत्री काल येऊन गेले, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतत येत आहेत, गडकरी साहेब सतत म्हणतात माझं कोकणातल्या रस्त्यांवर लक्ष आहे, पण त्याच्यानंतर देखील जर अशा प्रकारे जर सळ्या बाहेर आले असतील एखाद्या ब्रिजवरच्या, जो ब्रिज एक वर्षापूर्वी झालाय आणि त्याच्यानंतरही मला असं वाटतं की PWDचे अधिकारी असतील किंवा इतर जे काही अधिकारी असतील ते जर लक्ष देणार नसतील, ती वैशिष्ट नदी आहे, अतिशय फेमस चिपळूणमधली नदी आहे आणि त्याच्यावरची ही दुरावस्था जी एक वर्षापूर्वी काही कोटी म्हणजे 600 कोटी या 40 किलोमीटरच्या रस्त्याला दिलं जातं, हे बघा, हे जर असं असेल तर मला असं वाटतं की एखाद्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट व्हायला वेळ लागणार नाही ना, ती तशीच राहू दे, खाली ठेव ना, एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल। तर असं असेल तर मला असं वाटतं की कोणाकडे पाहावं आणि कोणाला प्रश्न विचारावेत असं आम्हाला प्रश्न पडतोय। हे हा अख्खा ब्रिज मी तुम्हाला दाखवतोय, एका ठिकाणची ही परिस्थिती नाही आहे तर संपूर्ण ब्रिजची ही परिस्थिती आहे आणि मला असं वाटतं की म्हणून या अशा कामामुळेच कोकणातल्या रस्त्यांवर प्रचंड अपघात होत आहेत। माझ्यावर संदीप देशपांडे आहेत, संदीप देशपांडे साहेब तुमच्याशी बोलतील। साहेब बघितल्या मगाशी मला पत्रकार विचारत होते की हे असं काम चालू आहे आणि याच्यावर काय करायला पाहिजे, मला वाटतं ह्याच सळ्या काढल्या पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांच्या घातल्या पाहिजेत, तोपर्यंत ते सुधारणार नाही। हे मी चॅनलवर बोलू शकलो ना जे आता तुमच्याशी बोलतोय, अतिशय वाईट परिस्थिती आहे। वैभव खेडेकर आमचे सतत या सर्व विषयांवर आवाज उठवत असतात, मागच्या त्यांची लायकीच ती आहे अधिकाऱ्यांची। वैभव खेडेकर जेलला होते, एखाद महिना ते जेलला होते का, तर त्या अधिकाऱ्यांना निष्क्रिय दर्जाच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बांधून ठेवलं आणि प्रश्न जाब विचारला म्हणून त्यांनी जवळजवळ एक महिना जेलमध्ये कापला। सो असं असेल तर मला असं वाटतं की मग आम्ही काय कायदा हातात घ्यायचं नाही का, आणि जर आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनं केली नाहीत तर मला असं वाटतं की हे ह्या सळ्या आहेत ना, या दोन्ही अजून 2 इंच वर काढतील, कारण यांना प्रश्न विचारणारा जर कोण राहिला नाही, ऑलरेडी सरकार पूर्ण विकलं गेलेलं आहे यांच्या हाताने, आणि जर सरकार विकलं नसतं गेलं तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते। काल पालकमंत्र्यांनी येऊन त्या ठेकेदाराची बाजू घेतली। सो मला असं वाटतं की लोकांनी विचार करायला हवाय, कोकणवासियांनी विचार करायला हवाय, आम्ही तर याचा पाठपुरावा करतोच आहे। सन्माननीय राजसाहेबांकडे इथली आताची जी परिस्थिती आहे ती आम्ही उद्या जाऊन सांगूच आणि त्याच्यावर ते जे काय निर्णय देतील ते त्या पद्धतीचं पुढची वाटचाल आमची असेल। पण कोकणवासियांना पण विनंती आहे, डोळे उघडा, डोळे बंद करून राहू नका। ही जी काही तुमची परिस्थिती आहे, तुमच्या पैशाचा तर तुतडा करतातच आहेत पण तुम्हाला गृहित धरतायत हे लक्षात ठेवा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा। आम्ही सतत उठवू, तुम्ही सोबत असा नसा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोकणवासियांसाठी तत्परतेने काम करत राहील। तुम्ही पण तुमचे डोळे उघडा एवढीच अपेक्षा बाळगतो।
तुरता थामतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। और शेयर कीजिए, हमें आर्थिक रूप से मदद करने के स्क्रीन पर दिखाई देने वाले गूगल पे बार कोड को स्कैन कीजिए और यूट्यूब पर चैनल को सब्सक्राइब करते हुए ज्वाइन बटन पर क्लिक कीजिए। धन्यवाद। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।